पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। कोल्हेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सपना राधेश्याम चक्कर झाल्या सरपंच। कोल्हेर गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राधेश्याम चक्कर। गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथे झालेल्या ग्रामपंचायत सरपंच व 9 सदस्य निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब व विजयसिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली कोल्हेरचे माजी सरपंच स्वर्गीय माणिकराव चक्कर यांच्या सुनबाई सपना राधेश्याम चक्कर या सरपंच पदासाठी विजयी झाले असून त्यांच्या 8 सदस्यांनी सुद्धा मोठ्या मताधिकाने निवडणुकीत विजय मिळवला आहे। गावात पाणी, वीज, रस्ते या मूलभूत प्रश्नांसाठी आपण सदैव कटिबद्ध राहणार असून गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची माहिती राधेश्याम चक्कर यांनी दिली आहे। देवराज कोळेसह नीलिमा झिंजे, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, गेवराई। सर्वप्रथम पहिल्यांदा आम्हाला सर्व गावकरी मंडळी यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच भैयासाहेब आणि विजय राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकरी ग्राम विकास पॅनल हे पॅनल आम्ही आधी गावकऱ्यांनी सर्वांनी नाव मिळून तयार केलं व ह्या गावकऱ्याचा सर्व आम्हाला प्रतिसाद मिळाला व गावकऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि आमचे 9 मेंबरपैकी 8 मेंबर आमचे विजय भरघोस मताने विजय झाले त्याबद्दल आम्ही गावकऱ्यांचे आणि तसेच सर्व बंधू भगिनींचे आभार मानून त्यांचे अभिनंदन करतो। माझं नाव शेतकरी ग्राम विकास पॅनल कोल्हेर आणि आम्ही ही निवडणूक माननीय अमरसिंह पंडित साहेब आणि विजय राजे पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवलेली। तर ह्या निवडणुकीत गावकऱ्यांनी भरभरून